शिंदेंच्या शिवसेनेचे वायव्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारात मनसेही आज सहभागी झाल्याचं चित्र दिसून आलं. वास्तविक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केलं होतं. त्यानंतरही मनसेच्या महिला नेत्या शालिनी ठाकरे आणि विभागाध्यक्ष मनीष धुरी यांनी संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांच्या संभाव्य उमेदवारीला अगदी कडाडून विरोध केला होता. पण राज ठाकरे यांच्या आदेशानंतर शालिनी ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते रवींद्र वायकरांच्या प्रचारात सहभागी झाल्याचं दिसून आलं. जे विद्यमान आमदार आहेत वायकर, त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये विरोध आहे आणि ते उत्तर पश्चिमचे कॅन्डिडेट होऊ शकतात का? ह्या सगळ्या दृष्टीने जे काय भावना समोर आलेले आहेत आमच्या महाराष्ट्र सैनिकांचे, ते मी व्यक्त केलेले आहे. लोकशाही आहे, निर्णय होण्याच्या आधी आपण सगळ्या भूमिका आणि भावना व्यक्त करू शकतो. एकदा निर्णय झालं की मग जे काय आदेश आले त्याचं पालन करणं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचा धर्म आहे. पण आदरणीय पंतप्रधान मोदी जी त्यांना आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना परत पंतप्रधान बघण्याची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ही विजयी मिरवणूक आहे असं मी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.